दिवस विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्याकरणावर आधारित काही रिव्हिजन घेणार आहोत. प्रश्न पहिला, खालील शब्दाची लिंग बदला. नावे तर काय येईल? नाव. पोशाख पोशाखजील. गाणी गाणे. शेत शेते. ढालचं ढालजील. आणि कडवेचं कडवी. प्रश्न दोन आहे, खालील शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा. अनेक गुण असलेला बहुगुणी. गोलाकार फिरणारा वात म्हणजे वावटड. कमी बोलणारा मिदभाषी. श्रेष्ठ महान ऋषी म्हणजे महर्षी. दुसऱ्यावर अवलंबून असणारा परावलंबी. प्रश्न तीन आहे, विरामचिन्हे घालून वाक्य पुन्हा लिहा. खरं खरं सांगा हे सारं झालं कसं. या वाक्यामध्ये जिथे कुठं फुलस्टॉप आहे, कुठे कॉमा आहे, ते तुम्हाला द्यायचं आहे. दुसरं आहे, मी मिले सूर मेरा तुम्हारा हे समूह गीत तयार करून घे. तिसरं आहे, गाढव कुठला कोण रे तू ढगासारखे गडगडले. यामध्ये सुद्धा कुठे उद्गारवाचक चिन्ह आहे, कुठे फुलस्टॉप आहे, ते तुम्हाला लावायचे आहे. हे चिन्ह प्रश्नचिन्ह वगैरे तुम्हाला लावायचे आहे. विरामचिन्हे घालून ही तिन्ही वाक्य तुम्हाला पूर्ण करायची आहे. नंतर प्रश्न चौथा आहे, खालील शब्दावरून वाक्य तयार करा. पहिला शब्द आहे दंगा. म्हणजे दंगा, आमच्या वस्तीत खूप दंगा झालेला होता. चेहरा खुलणे म्हणजेच आनंद होणे. आई वडिलांना पाहून किंवा आजी व आजी आजोबांना पाहून सालिकाचा चेहरा खुलला. अश्रू. अश्रूवरून वाक्य तयार करायचं आहे, दैवत आणि हुसेनच्या डोळ्यातून घडघडा अश्रू ओघडू लागले. ओक्साबोक्सी रडणे म्हणजे जोरजोरात रडणे. समीर पडल्यामुळे ओक्साबोक्सी रडू लागला. आहार. आहार. आहारवरून वाक्य येईल की दीपकची आई दीपकला पौष्टिक आहार देऊ शकत नव्हती. विद्यार्थी मित्रांनो, ही रिव्हिजन तुम्हाला तुमच्या मराठीच्या कॉपीमध्ये सॉल्व करून लिहायची आहे आणि पाठांतरसुद्धा करायची आहे. धन्यवाद.